आजही 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या डमी परीक्षार्थी रॅकेटमध्ये विद्यापीठातल्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे। पुण्यात डमी परीक्षार्थी पुरवणारं रॅकेट उघड झालं होतं, त्यासंदर्भातच ही धक्कादायक माहिती पुढे येते। या प्रकरणात पुणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनीच व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं पत्र कुलगुरूंनी पोलिसांना लिहिलंय। या प्रकरणी गौफ शेख याला अटक करण्यात आली होती, त्याच्याकडे परीक्षेची हॉल तिकीट्स आणि मार्कशीट सापडल्या होत्या, त्यामुळे या रॅकेटला विद्यापीठातूनच मदत मिळत असावी असा संशय आहे। यासंदर्भात कुलगुरूंनी एक समितीही स्थापन केली आहे। पुणे विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं। अशा प्रकारे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचाच डमी विद्यार्थी रॅकेटमध्ये सहभाग असेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते नक्कीच घातक ठरणार आहे। गौफ शेख याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे आणि या रॅकेटमध्ये काही विद्यापीठातल्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय कुलगुरूंनीच व्यक्त केलेला आहे आणि दोषींची गय केली जाणार नाही असंही कुलगुरूंनी म्हटलंय। एक चौकशी समितीही त्यांनी नेमलेली आहे। आता एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आपण बघतोय, एव्हिडेन्शियल कुणाकुणाच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला काय काय मिळू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपण आता ही पुढची कारवाई करत आहोत। ह्याच्यामध्ये प्रायमरी लेवलवरती आपल्याला युनिव्हर्सिटीमधले 3-4 जे क्लार्क एक्झाम सेक्शनमध्ये काम करतात त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्याचप्रमाणे पुणा कॉलेजमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आहेत किंवा स्टॅम्प मारून देणारे जे हॉल तिकीटवरती ओरिजिनल हॉल तिकीटवरती तो कॉलेजचे ओरिजिनल स्टॅम्प्स आहेत असं निष्पन्न झालेले आहेत, मग ते ओरिजिनल स्टॅम्प्स कुणी मारून दिलेले आहेत याच्या बाबतीत आपलं पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आणि त्याच्यात पुष्कळसे फ्लॉज आहेत, युनिव्हर्सिटी जे लक्षात आलेले आहेत याच्यात पुष्कळसे लूप होल्स आहेत, पुष्कळ ठिकाणी गळती आहे। यू हॅव टू प्लग दोज होल्स आणि त्याच्यासाठी ही समिती आहे आणि पोलीस आणि ही समिती मिळून आम्हाला यश मिळेल याची संपूर्ण खात्री आहे आम्हाला। एकूणच याच विषयासंदर्भात काही वेळापूर्वीच आम्ही पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी दूरध्वनीवरून चर्चा केली, आपण पाहूयात काय त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जर कोणी त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असेल कोणाही कर्मचाऱ्याचा तर त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे। जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल विद्यापीठ त्या व्यक्तीला सपोर्ट करणार नाही। जर कोणी दोषी नसेल तशा व्यक्तीला उगीच शिक्षा झाली नाही पाहिजे हा मताचा मी आहे। पण जे जे लोक त्याच्यामध्ये दोषी आहेत कोणीही असेल खालचा असणार वरचा असणार कोणी असेल त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे। विद्यापीठाच्या जेव्हा माझ्या हे लक्षात आलं त्याच वेळेस त्याच दिवशी मी विद्यापीठाच्या पातळीवरती चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्या चौकशी समितीचं सुद्धा काम चाललेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।